सीएनजी पीएनजीच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सीएनजी पीएनजीच्या दरनिश्चितीसाठी गठीत करण्यात आलेली किरीट पारेख समिती पुढच्या आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीनं केलेल्या शिफारशीनुसार सीएनजी पीएनजीच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईत रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गावर आणि हार्बरच्या कुर्लावाशी दोन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मेगा ब्लॉक नसल्यानं दिलासा मिळाला आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील महत्वाच्या कोपरी पुलावर दुसरा गर्डर शनिवारी रात्री टाकला जाणार आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक शनिवारी रात्री 11 ते रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. या पुलाच्या रुंदीकरणाचं काम रेल्वे प्रशासन आणि MMRDCडून सुरू आहे. मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस वेवरील पथदिवे LED उजळणार आहेत. मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत या मार्गावर LED लावण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिका 63 लाख रुपये खर्च करणार आहे. मुंबईतील एकही जागी अंधार राहणार नाही या दृष्टीनं दिवे लावण्यात येणार आहे. नालासोपारा विरार शहराचं अंतर आता अवघ्या 10 मिनिटांवर येणार आहे. पालिका त्यासाठी 8 कोटींचा खर्च करणार आहे. नवा रस्ता या दोन शहरांना जोडण्यात येणार आहे. वसई विरार महापालिकेनं विरार पश्चिमेच्या म्हाडा वसाहतीपासून नालासोपाऱ्याच्या श्रीपस्थपर्यंत नव्या रस्त्याची बांधणी सुरू केली आहे. दिल्लीकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. केजरीवाल सरकारनं भाडेवाढीच्या निर्णयाला मंजुरी दिली. रिक्षासाठी 30 रुपये भाडं आकारलं जाईल तर टॅक्सीच्या भाड्यामध्ये 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यामध्ये प्राध्यापक भरतीच्या मागणीसाठी पात्रताधारक प्राध्यापक रस्त्यावर उतरले आहेत. राज्यात सुमारे 60,000 प्राध्यापक नेट सेट तसंच PhD धारक आहेत. महाविद्यालयामध्ये 12,000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. असं असताना प्राध्यापक भरती मागील काही वर्षांपासून बंद आहे. या पार्श्वभूमीवर नेट सेट PhD धारक संघर्ष समितीनं आंदोलन केलेलं आहे. मुंबईत महानगराच्या परिसरात सुरू असलेल्या घर खरेदीचा वेग आता मंदावला आहे. कोरोनानंतर घर खरेदीचं प्रमाण वाढलं होतं. दसरा दिवाळीमध्ये हे प्रमाण आणखीन वाढण्याचा अंदाज होता. मात्र घर खरेदीचा वेग खालावल्याचा अहवाल एका संस्थेनं दिला. पुढच्या काही काळात ही परिस्थिती जाणवू शकते असाही अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. राज्यातील सर्व पोलिसांचा मोफत प्रवास बंद करण्यात आला. गृह विभागानं पोलिसांनाही निर्देश दिले आहेत. दरम्यान पोलिसांना देय असलेला वाहतूक भत्त्यांचा आता पगारांमध्ये समावेश होणार आहे. आता घटस्फोटीत मुस्लिम महिला जोपर्यंत दुसरा विवाह करत नाही तोपर्यंत त्यांना पहिल्या पतीकडून पोडगी मिळणार आहे. दादर महानगर दंडाधिकारी न्यायालयानं एका प्रकरणामध्ये हा निकाल दिलेला आहे. देशभरात 1,25,000 बनावट आधार कार्ड रद्द करण्यात आले. 2019 ते 22 जुलै 2022 दरम्यानची ही आकडेवारी आहे. देशातील सर्वाधिक 20,696 आधार कार्ड आंध्र प्रदेशात रद्द करण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रातील 9,788 आधार कार्ड बनावट असल्याचं आढळल्यानंतर ते देखील रद्द झाले. दिवाळी संपताच आता पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळू लागली आहेत. त्यामुळे गणपतीपुळे दापोली गुहागर राजापूर रत्नागिरीत पर्यटकांचा ओघ वाढतोय. सध्या सलग सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे पर्यटकांची संख्या आणखीन काही दिवस अशीच वाढत राहणार आहे. EPFO नुसार नोकरी करताना काही काळाचा गॅप घेतला असला तरीही तुम्ही पेन्शनसाठी पात्र ठरू शकता. आधीच्या कामाचे वर्ष आणि गॅप नंतरचं वर्ष एकत्र करून जुना UIN नंबर चालू ठेवून पेन्शनसाठी पात्र ठरू शकता. उसाचा गळीत हंगाम संकटात सापडण्याची शक्यता आहे. उसाचं वाढलेलं क्षेत्र, मजुरांची टंचाई, पाऊस लांबल्यामुळे शेतातील चिखल याचा फटका गळीत हंगामाला बसला आहे. 28 ऑक्टोबरपर्यंत केवळ 32 कारखान्याच सुरू झाले आहेत. गळीत हंगामाची सुरुवातच संथ गतीनं झाल्यामुळे हंगामाचं नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये नगरसूलमध्ये पावसामुळे टोमॅटोचं प्रचंड नुकसान झालं. टोमॅटोचं पीक खराब होऊ लागल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आलेली आहे. टोमॅटोला बाजारात चांगला भाव मिळतोय मात्र पीक खराब झाल्यानं शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकावा लागला. तर मावळमध्ये पावसानं उघडीप दिल्यानंतर भात कापणीला वेग आलेला आहे. यंत्रानं कापणी चालू केल्यानं वेळेची बचत होऊन जास्त शेतमजुरांची गरज भासत नाही. तर पाऊस नसल्यानं पवन मावळात इंद्रायणी भात काढणीला जोरात सुरुवात झाली आहे. देहूच्या विठ्ठलवाडीमध्ये कांद्याचं विक्रमी उत्पादन निघालंय. 2 एकरावर 200 पोती कांदा निघालाय. चांगलं पीक निघाल्यामुळे शेतकरी सुखावलाय. हवेली कृषी खात्यानं दिलेल्या योग्य सूचनांचं पालन केल्यामुळे विक्रमी उत्पादन झाल्याचं शेतकरी सांगतायत. लंपीनं दगावलेल्या जनावरांच्या पालकांना अद्यापही मदत मिळालेली नाही.
7,000 अधिक मृत पशुधन पडताळणी पूर्ण झाली आहे, मात्र लाल फितीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळायला कमालीची दिरंगाई होत असल्याचं दिसून आलं। तिरूर तालुक्यात गोडगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये निवडणुकींची रणधुमाळी रंगलेली आहे, यातच कारखान्यावर 450 कोटींचं कर्ज असल्याचा आरोप विरोधकांनी केला। हे आरोप फेटाळत चेअरमन आमदार अशोक पवारांनी कर्ज असेल तर मी राजकारणातून घरी बसेन, अन्यथा तुम्ही राजकारण सोडा असं प्रत्याव्हान दिलं। कुणी विम्याची रक्कम मिळवून देतं का ही आर्तहाक दिली आहे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी। भंडारा जिल्ह्यात 3 अतिवृष्टी झाली, त्याचा परिणाम जिल्ह्यातील धान पीक भुईसपाट होण्यावर झालेला आहे। असं असताना सुद्धा विमा कंपनीचे लोक साधे फिरकूनही पाहायला तयार नसल्यामुळे विम्याचा फायदा कधी मिळणार असा संतप्त सवाल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलाय। पुण्यातील जुन्नरमध्ये बटाट्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलेलं आहे। आधीच अतिवृष्टीनं पिकांचं नुकसान झालं आणि त्यानंतर फवारणीमुळे सुद्धा शेतकऱ्यांचं बजेट कोलमडणार आहे। ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या मरण उपोषणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्यांनी पीक विमा कंपनीला कारवाईचं पत्र लिहिलंय। पीक विम्यासाठी गेल्या 6 दिवसांपासून आमदार कैलास पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज धाराशिव बंदची हाक देण्यात आली। कैलास पाटलांच्या समर्थनात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। आंदोलकांनी सोलापूर रस्त्यावर एसटी बसची तोडफोड केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबारच्या दौऱ्यावर होते, पण मुख्यमंत्र्यांच्या राजकीय फटकेबाजीपेक्षाही मन जिंकून घेतली ती मुख्यमंत्र्यांच्या अहिराणी भाषण। खान्देशची लोक मोठी दिलदार असतात, मुठभर घेतात आणि हमेलीभर देतात, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी नंदुरबारवासियांचं कौतुक केलं आणि खास अहिराणी भाषेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। खान्देशी राम राम, कसा शेतस बट्टा, दिवाळी कशी गई जोरमा। खान्देशना लोके पक्का दिलदार शेतस। मुठभर लेतस आणि तगारीभर देतस, हे दिलदार लोक आहेत ना। जय खांदे। काय दादा तुम बटा अवल आहे का? बरोबर आहे, अवल आहे ना। नंदूर बासियांना माझा नमस्कार, सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा। विरोधकांनी शिंदे आणि ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आणू नयेत असं आवाहन शिंदे गटाच्या खासदार भावना गवळेंनी केलंय। विरोधकांनी धसा मा करू नये आणि आगीत तेल ओतण्याचं कामही करू नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। शिंदे सरकार चांगलं काम करत असून घरातलं भांडण मिटवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम असल्याचंही भावना गवळेंनी म्हटलं। आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणणं हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी दिली। वैयक्तिक टीका टिप्पणी करणं हे राज्याच्या संस्कृतीला धरून नसल्याची आठवण त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना करून दिली। जगात जे काही घडतंय ते केवळ शिंदे सरकारमुळेच असा हल्लाबोल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला। दिवाळीतला प्रत्येक दिवस झगमगाटात साजरा झाला। गेल्या 75 वर्षात असा थाट देशानं पाहिला नव्हता, पण हे दिल्लीतलं मोदी सरकार आणि राज्यातलं मिंधे आणि फडणवीस सरकारमुळेच घडू शकलं अशी खिल्ली सामनानं उडवली आहे। एअरबस वेदांता फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजपचे नेते राम कदम यांनी केली। नार्को टेस्ट केल्यास वसुली काढण्यास समोर येतील, सत्तेत असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंत्राटातून कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप राम कदमांनी केला। ओबीसी मंत्री अतुल सावे आणि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 247 पदांच्या भरतीचं कंत्राट कंपनीला निविदेविना देण्यावरून मंत्री आणि सचिवांमध्ये वाद पेटला। ओबीसी मंत्रालयाकडून पदभरती केली जाणार आहे आणि यासाठी सचिवांनी एका कंपनीला निविदेविनाच कंत्राट दिलं, विश्वासात न घेतल्यामुळे मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर सचिव आणि माझ्यामध्ये वाद नसून फक्त सूचना केल्याचं स्पष्टीकरण मंत्री अतुल सावेंनी दिलं। तर राज्यातलं शिंदे फडणवीस सरकार ओबीसी विरोधी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नाना पटोलेंनी दिली। आमदार रवी राणांनी आमदार बच्चूकडून विषय केलेल्या वक्तव्याचा प्रहार संघटनेनं पुण्यात निषेध केला। पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर रवी राणांच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं। राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली।
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात समृद्धी महामार्गाचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटून मोठं नुकसान झालं. सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे, मात्र समृद्धी मार्गासाठी खोदकाम केल्यामुळे पाईपलाईन फुटल्यात, त्यामुळे आता पिकांना पाणी कसं द्यायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. बीडच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयातल्या GNM शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तृतीय वर्ष पूर्ण केलेल्या या मुलांना थटामटात निरोप देण्यात आलेला आहे. कोरोना काळात याच विद्यार्थ्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली होती. कठीण काळात रुग्णसेवा केल्यानं जिल्हा रुग्णालय प्रशासनानं थटामटात या मुलांचा गौरव केला. नागपूरमध्ये राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलानं सायकल रॅली काढली. हिंगणा रोड ते अंबाझरी इथल्या स्वामी विवेकानंद स्मारकापर्यंत ही सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी जवानांना सायकलवर तिरंगा ध्वज हाती घेत भारत माता की जयचे नारे देताना पाहायला मिळाले. पुणे जिल्हा परिषदेला यंदाच्या वर्षात मिळणारा निधी रखडलाय, त्यामुळे जिल्हा परिषदेची अनेक महत्वाची कामं रखडून राहिलेली आहेत. पुण्यात जुन्नरमध्ये शिवजन्मभूमी ते शिर्डी सायकल वारीचा शुभारंभ नारायण गावातून झाला. यंदा वारीचं 6वं वर्ष आहे. 300 जास्त सायकल स्वार या वारीमध्ये सहभागी झाले होते. धकाधकीच्या जीवनात आरोग्य चांगलं राहावं, वृक्ष लागवड चळवळ वाढावी असे काही संदेश सायकल वारीमध्ये देण्यात आले. लोणावळ्यातील एकविरागडावर आता CCTV करडी नजर असणार आहे. या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. आलेल्या भाविकांना चोरांपासून वाचवण्यासाठी म्हणून हे कॅमेरे बसवण्यात आले. दिवाळीनंतर पंढरपुरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी अनेक भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे संत नामदेव महाद्वार परिसर गजबजून गेलेला आहे. बाजारातही खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली आहे. पंढरपूरमध्ये लहान मुलांना संतांच्या गोष्टी सांगण्यासाठी ॲनिमेशन तयार करण्यात आलेलं आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या फिल्मचं उद्घाटन होणार आहे. मी आजच बनवते पावशी, तुम्ही तरी द्या आम्हाला खापर. माफ कर पुरी. अमरावती जिल्ह्यात दर्यापुरात सिमेंट कॉन्क्रीट रोड बांधण्यासाठी वृक्षतोडीला सुरुवात झाली. या वृक्षतोडीला विरोध करत वृक्षप्रेमी झाडावर चढून आंदोलन करत आहेत. आम्हाला कापा नंतर झाड कापा असा पवित्रा आंदोलकांनी घेतलेला आहे. यंदाच्या दिवाळीत चॉकलेटची विक्रमी विक्री झालेली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा चॉकलेटच्या विक्रीत 35-40% वाढ झाली. तर कोल्ड्रिंक्सच्या विक्रीमध्ये 20% घट झाल्याचं पाहायला मिळालं. एलॉन मस्क यांनी ट्विटरचा पदभार स्वीकारल्यानंतर 75 कर्मचारी कपात होणार अशा बातम्या फिरत होत्या. मात्र मस्क यांनी या बातम्यांना पूर्णविराम देत अशी कुठलीही कपात होणार नाही असा मोठा दिलासा आपल्या कर्मचाऱ्यांना दिला. ग्रहणानंतर सूर्य चक्क हसलाय. नासानं सूर्याचं हे हसरं छायाचित्र प्रसिद्ध केलं. गुरुवारी सकाळी नासाच्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्वेटिव्हनं सूर्याचा एक फोटो काढला आणि सूर्याला दोन डोळे आणि तोंड असल्याचा भास या फोटोमध्ये होऊ लागला. गुरुवारी सूर्यावर दिसलेल्या कोरोनल होलचा आकार डोळे आणि तोंडासारखा होता. साताऱ्यातल्या किल्ले प्रतापगडवर 400 मशालींनी हा प्रतापगड उजळून निघालाय. गड किल्ल्यांचं जतन व्हावं यासाठी हा संदेश देण्यासाठी म्हणून गडावर मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवप्रेमींनी प्रतापगडावर 400 मशाली प्रज्वलित केल्या. या मशाल महोत्सवाचं विहंगम दृश्य खास Zee24 प्रेक्षकांचं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee24.